विधानसभा निवडणूक सध्याची चालू त्याच्यामध्ये काय संतोष अनुदान आहे ठीक आहे. आता हे समोर गॅस दिसतोय त्याच्यामुळं गॅसच म्हणतो आहे हरकत नाही. त्याच्या मनाच्या भावना काही सांगत नाही ते हरकत नाही. या इकडं त्यांच्या भावना मला कळतात कारण मी त्यांना ओळखतो. त्याविषयी एवढा या इकडं त्यांच्या भावना जाऊन घेऊ. हे उमेदवार होते प्रोटोकॉल सांभाळा लागतो पक्षाचा. वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मी पण फॉर्म भरला होता पण साहेबाचा आदेशानुसार मी माघार घेतली. दीपक भोगवळेला उमेदवारी देण्यात आली. आता सध्या काय तुम्हाला काय वाटतं कोणाचं वातावरण नाही वातावरण आमचं वंचित बहुजन आघाडीचं आहे. जाफराव गोखले हो 100% किती मतं पडतील निवडून यासाठी. आता ते तर 23 तास केलंच कळेल काय तर 20 तारखेला 120 तारखेपर्यंत 102 खेडे पुन्हा पिंजारून काढण्यात लावले. आम्ही जाफराव गोखलेमध्ये फुल तयारी आमचा पंचायत झाली. तुमचं म्हणणं आहे की बा उमेदवारच आम्हाला भेटेल उमेदवारच तुम्हाला भेटेल नाही नाही तसं काहीच नाही. उमेदवार आजारी असल्यामुळं आराम करत होते पण आम्ही काही थांबलेलो नाही ना पंचायत आमच्या पक्षाचा चालेल. बरोबर आहे का काही लोकांवर कारवाई झाली म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या प्रमाणाचे हे सगळं माहिती राष्ट्रीय अध्यक्ष बाबासाहेब आंबेडकर ऐका ना ऐका ना अहो ते माहिती आहे मला सांगा ते सगळं माहिती आहे ते आपलं दुसरं कोणी म्हणलं असतं तर मी लगेच क्रॉस केलं असतं. मी काय म्हणतोय मुद्द्याचा बोलतोय तुम्हाला कारवाई वंचित बहुजन आघाडीमध्ये काही आलवेल नाहीये असं वातावरण आहे का? तसं काही नाही वंचित बहुजन आघाडी नाही परंतु वंचित बहुजन आघाडीचा जो आमचा जो प्रोटोकॉल आहे आणि सरदेव बाळासाहेब आंबेडकरांनी जे दिलेले आदेश आहेत आणि जो भोकरदान आणि जाफराबाद विधानसभाचा जो उमेदवार साहेबांनी आम्हाला दिलेला आहे त्याचं काम आम्ही जोरात करत आहोत. आणि पक्षाच्या विरोधात जाऊन जर कोणी काम करत असेल तर तो सुद्धा तो अधिकार पक्षश्रेष्ठांना आहे ते निर्णय घेतील. नाही आम्ही त्याच्यावर काही निर्णय घेऊ शकलेलो नाही. ते पक्षाचा प्रोटोकॉल आहे पक्षाच्या जो आदेश आहे त्या आदेशाप्रमाणे जो परिस्थिती सध्या आम्ही आमचा जोरात प्रचार चालू आहे आणि आम्ही ओबीसी SC ST यांना सोबत घेऊन आम्ही फार प्रचार आमचा चालू आहे आणि आम्हाला अशी खात्री आहे की वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार 100% निवडून उमेदवाराची जे आम्ही जे सभा लावलेली आहे त्यांनी सभा लावलेली आहे आके साहेबाची आणि त्या अनुषंगाने ते त्यांच्या काम चालू आहे. योगायोगान काय झालं आपण तर पब्लिक राय घेऊन राहिले पण आता भेटले आपल्याला हे पक्षाचे कार्यकर्ते त्याच्यामुळं त्यांची राय आपण जाणून घेतलेली आहे. लक्ष्मण आके म्हणतात ना लक्ष्मण आके जे त्यांचं जे ओबीसी आणि मराठा आंदोलन म्हणजे यांच्यामध्ये जे टकराव चालू होता त्यांच्यापैकी समजा लक्ष्मण आके हे त्यांची बाजू वाटत होते तर आपल्यासोबत म्हणजे ते घेतलं आपण आपल्यासोबत अजूनही आपण काय नॅचरल विषय आपलं घेणारच आहे लोक अजून आपल्याला आपल्याला अरे गैस क्या होगा? हम गैस के आदमी नहीं है हम पत्रकार है. Thank you.
ठीक आहे, लोकांचं काय म्हणणं आहे, डबल घेऊ आपण त्यांचं, चालू चालतं चालतं हरकत नाही. म्हणजे काय होतं, मी आताही एका जाण्याची प्रतिक्रिया घ्यायची प्रयत्न केला, त्यांना असं वाटलं की बा हे पर्टिक्युलर आहेत म्हणून मी त्याच्यामुळे त्यांची प्रतिक्रिया साधी घे. हम ये पूछना चाहते हैं कि हवा किसकी चल रही है? भोकरदन जाफराबाद विधानसभा में चंद्रकांत दानवे संतोष दानवे, वो ऑप्शन तुम्हारे पास. चंद्रकांत दानवे और वो तुम्हारे इसके भी वो कपाट है, तो दो चार. अरे नहीं नहीं नहीं, दो चार लोग खड़े हैं. तो बात है तुम, तुम्हारा वोटिंग? हमारा वोटिंग पूरा घड़ी को रहेंगे. घडी घडी किती रे? घडी गेलेली ना. घडी चिन्हच नाही ना, किती रे घडी चिन्ह काय? पुसलो इथं चिल, पुसू पुसू. अरे बिडी नंतर शिलू का, पहिले चिन्ह विचारा त्यांना, विचारा ना एकदा चिन्ह कोणानंतर विचारा. ओ भाय, बरं नाव सांगून द्या, नाव उमेद नाव सांगून द्या, उमेदवाराचं नाव सांगा. चंद्रगड चिन्ह विचारा. बोलो बोलो. अरे मी कुछ मालूम नाही यार. नाही नाही, दुसरा मी बोलो. अरे यार चिन्ह सांगा ना यांना काय इथं आपले बोलले बोल. मैंने जिंदगी में झूठी बात करता नहीं. चला तुतारी तुतारी बनता, चला तुतारी बोलो ना, उनका चिन्ह वो तुतारी है. चलो ठीक है, वो कोई गुंगा नहीं बोलता, कोई कुछ बोलता, कोई बोलता तो वो समझ रहा नहीं. तुम घड़ी पुराना विषय, घड़ी चिन्ह वाला उम्मीदवार खड़े हुए नहीं. वो दादा था मैं काय कस काय वाटत काय राजकारण? बोला बोला बोला. राजकारण काय माहिती नाही. कुंभारी कुंभारी काय काय माहिती नाही, काय माहिती माहिती नाही. राजकारण काहीच माहिती नाही का? बरं ते तर जेव्हा आलं बी नाही, आपलं पानच नाही आलं आपलं. तरी समजा तुम्हाला काय वाटतं, मतदान नाही करणार काय यावेळेस? मतदान नाही करणार? तुमची पसंती कोणाला? बरं बंधन कोण करणार काही सांगणार नाही, सांगणार नाही. आदेश जे सांगितले ते आम्ही मान्य करणार आहे. तुम्हाला विचारलो अर्जुन भाऊनी, अर्जुन भाऊ आदेश आमच्या आहे का? म्हणजे हे अर्जुन भाऊ हे आदेशावर डिपेंड आहे. हा शंभर टक्के आमचं म्हणणं बघ, अर्जुन भाऊ आदेश तर होईल आमचं, तर काहीच नाही. अर्जुन भाऊचा आदेश दिन आम्हाला आमच्या नेता अर्जुन भाऊ खूप गरज आहे, आम्ही त्याच्या शब्दाची पुढे जात नाही. तुमचं वैयक्तिक काय? वैयक्तिक काय आपलं आता व्यक्तित नाही सांगतो. भाऊची आधी झाल्यावर म्हणतात शंभर टक्के भाऊची आधी झाल्यानंतर भाऊचाच आदेश येईल तेव्हाच करू. हा कारण राजकारण. ओके हा.